हॅलो चिल्ड्रेन हव यू ऑल आजचा विषय आहे आपला मराठी आणि आज आपण आपल्या मराठी विषयातील एक लेखन प्रकार अभ्यासणार आहोत कथालेखन आज आपल्याला गोष्ट लिहायची आहे पण या ठिकाणी पाठ्यपुस्तकात जी गोष्ट आलेली आहे त्या गोष्टीत तुम्हाला फक्त गाळलेल्या जागी योग्य तो शब्द लिहून गाळलेल्या जागा पूर्ण करायच्या आहेत आणि गोष्ट पूर्ण करायची आहे तर मुलांनो ज्या सगळ्या ब्लँक प्लेस आलेल्या आहेत गोष्टीमध्ये त्या ब्लँक प्लेस फील करून पूर्ण करून ती गोष्ट तुम्हाला कम्प्लीट करायची आहे तर इथे ही जी गोष्ट आहे त्या गोष्टीचं नाव आहे सिंह आणि बेडूक तर मुलांनो या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला ही गोष्ट दिसत आहे आणि त्याचबरोबर या गोष्टीतील ज्या गाळलेल्या जागा आहेत त्या गाळलेल्या जागी आपल्याला चित्र दिसत आहे त्या चित्रांच्या जागी त्या गाळलेल्या जागी खाली जे ऑप्शन्स दिलेले आहेत जे पर्याय दिलेले आहेत त्यातला त्या त्या योग्य करेक्ट शब्द निवडून आपल्याला त्या गाळलेल्या जागा भरायच्या आहेत त्या ब्लँक प्लेस आपल्याला फील करायच्या आहेत आणि गोष्ट कम्प्लीट करायची आहे ही गोष्ट कम्प्लीट करणे ही गोष्ट पूर्ण करणे हा एवढाच या पाठामागचा उद्देश नाही तर ही गोष्ट पूर्ण करून त्या गोष्टीतील जो बोध आहे तोही आपल्याला समजून घ्यायचा आहे त्या गोष्टीतील जे तात्पर्य आहे तेही आपण समजून घेणार आहोत तर मुलांनो सुरुवात करूया मुलांनो या गोष्टीतील प्रत्येक वाक्याचे वाचन करून त्या वाक्यात आलेल्या ज्या गाळलेल्या जागा आहेत त्या गाळलेल्या जागांच्या ठिकाणी आपण खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो शब्द लिहून ही गोष्ट पूर्ण करणार आहोत तर सुरुवात करूया एका गाळलेली जागा एक गाळलेली जागा राहायचा तर पहिली गाळलेली जागा जी आहे त्या ठिकाणी आपल्याला झाडं दिसत आहेत म्हणजेच ते जंगल आहे आणि दुसरी गाळलेली जागा जी आहे त्या ठिकाणी आपल्याला एक प्राणी दिसतोय तो प्राणी आहे सिंह तर खाली जे ऑप्शन्स दिलेले आहेत पहिलं ऑप्शन जे आहे जंगलात आता इथे हे जे चित्र दिलेले आहे ते जंगलाचं चित्र आहे आणि त्यानंतर दुसरा शब्द जो आहे तो सिंह आहे त्याचबरोबर गाळलेल्या जागी आलेलं दुसरं चित्र जे काही आहे ते सिंहाचं चित्र आहे म्हणून पहिलं वाक्य आपलं पूर्ण होतंय एका जंगलात एक सिंह राहायचा पुढे त्याला त्या गाळलेली जागा कंटाळा आला आणि तो नव्या पुन्हा गाळलेली जागा राहायला गेला तर हे दुसरं वाक्य आहे मुलांनो पुन्हा एकदा सुरुवातीपासून दुसरं वाक्य पाहूया त्याला त्या गाळलेली जागा जी आहे त्या ठिकाणी पुन्हा जंगलाचं चित्र आहे आणि तिसरा शब्द आहे जंगलाचा म्हणजेच त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या पुन्हा जंगलाचं चित्र आहे आणि चौथा शब्द आहे चौथा ऑप्शन आहे जंगलात जंगलात राहायला गेला तर अशा प्रकारे हे दुसरं वाक्य पूर्ण झालं त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला पुढे पुढचं वाक्य एकदा गाळलेली जागा मोठ्याने गरजला आता या गाळलेल्या जागी चित्र आहे आणि ते चित्र आहे सिंहाचं आणि आपलं पुढचा जो ऑप्शन आहे पुढचा जो पर्याय आहे तो आहे सिंह एकदा सिंह मोठ्याने गरजला पुढे पुढचं पुड़ वाक्य त्या पुन्हा जंगलाचं चित्र आहे त्या जंगलात अनेक आणि पुढची जी गाळलेली जागा आहे तिथे प्राणी आणि पक्ष्यांचं चित्र आहे आणि पुढचा जो आपला पर्याय आहे तोही प्राणी व पक्षी असाच आहे तर अनेक प्राणी पक्षी तसेच काही बेडूक राहत होते पूर्ण वाक्य वाचूया त्या जंगलात अनेक प्राणी पक्षी तसेच काही बेडूक राहत होते पुढे त्यांनी यापूर्वी गाळलेल्या जागी सिंहाचं चित्र आहे आणि आपला पुढचा पर्याय आहे सिंहाला त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते पुढे त्यांचा आणि या ठिकाणी आता गाळलेल्या जागी बेडकाचं चित्र आहे आणि आपला पुढचा जो पर्याय आहे तो आहे बेडूक तर गाळलेल्या जागी आपण बेडूक हा शब्द लिहून वाक्य पूर्ण करूया त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला कोणीतरी मोठा आवाज काढत आहे पुढचं वाक्य आता मीही मोठा आवाज काढतो त्यानंतर पुढे आता या ठिकाणी गाळलेल्या जागी पुन्हा बेडकाचं चित्र पुढे। आहे आणि आपला पुढचा पर्याय आहे बेडकाने तर आपलं वाक्य पूर्ण होतंय बेडकाने मोठा आवाज काढला पुढे पुढील वाक्य या पुढील वाक्यात गाळलेली जागा आहे आणि या गाळलेल्या जागी सिंहाचं चित्र आहे आणि आपला पुढचा पर्याय आहे पुढचं ऑप्शन आहे सिंहाला तर सिंहाला हा आवाज नवीन होता पुढे पुन्हा गाळलेली जागा आहे आणि या गाळलेल्या जागी सिंहाचं चित्र आहे आणि पुढचा जो आपला पर्याय आहे तो पुन्हा सिंहाला असाच आहे तर पुढचे वाक्य सिंहाला वाटले कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे आपण सावध राहिले पाहिजे आव्हान म्हणजेच चॅलेंज चॅलेंज करणे तर कोणीतरी आपल्याला चॅलेंज करत आहे आणि म्हणून आपण सावध राहिले पाहिजे पुढे पुढे पुन्हा गाळलेली जागा आहे आणि पुन्हा सिंहाचं चित्र आहे आणि पुढचा जो पर्याय आहे आपला तो आहे सिंहाने तर सिंहाने आपली गर्जना थांबवली गर्जना म्हणजे सिंहाचं ओरडणं तर सिंह जो काही ओरडतो त्या ओरडण्याला आपण गर्जना म्हणतो सिंहाने आपली गर्जना थांबवली तो शांत उभा राहिला त्यानंतर पुढे गाळलेली जागा आहे गाळलेल्या जागी बेडकाचं चित्र आहे आणि आपला पुढचा पर्याय आहे तो आहे बेडूक तर बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला पुढचं वाक्य पुन्हा गाळलेली जागा आहे आणि गाळलेल्या जागी सिंहाचं चित्र आहे आणि आपला पुढचा पर्याय आहे सिंहाने सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला पुढचं वाक्य पुढच्या वाक्यात पुन्हा गाळलेली जागा आहे आणि गाळलेल्या जागी सिंहाचं चित्र आहे आणि आपला पुढचा पर्याय आहे सिंह सिंह वेगाने पुढे सरकला त्यानंतर पुन्हा चित्र आहे गाळलेल्या जागी आणि या ठिकाणी या चित्रामध्ये सिंह आणि बेडूक दोघेही आपल्याला दिसत आहेत आणि आपला पुढचा जो पर्याय आहे तो आहे सिंहाने बेडकाच्या तर सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला पुढचं वाक्य पुढच्या वाक्यात गाळलेल्या जागी बेडकाचं चित्र आहे आणि आपला पुढचा पर्याय आहे बेडूक बेडूक गयावया करू लागला आता या ठिकाणी सिंह आकारमानाने बेडकापेक्षा खूप मोठा होता शक्तिमान होता आणि बेडकाला भीती वाटली आपलं जीव वाचवण्यासाठी तो सिंहाकडे गयावया करू लागला गयावया करणे म्हणजेच विनंती करणे की मला सोडून द्यावे तर अशा प्रकारे हा बेडूक जो आहे तो सिंहाकडे गयावया करू लागला त्यानंतर पुढे पुढचे वाक्य पुढच्या वाक्यात पुन्हा गाळलेली जागा आहे आणि या गाळलेल्या जागी सिंहाचं चित्र आहे आणि आपला शेवटचा पर्याय आहे सिंहाने सिंहाने त्याला सोडून दिले तर अशा प्रकारे मुलांनो आपण ही गोष्ट पूर्ण केली ही गोष्ट पूर्ण झाली आहे ती आपण पुन्हा एकदा वाचूया गोष्टीचं नाव आहे सिंह आणि बेडूक एका जंगलात एक सिंह राहायचा त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला एकदा सिंह मोठ्याने गरजला त्या जंगलात अनेक प्राणी पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला कोणीतरी मोठा आवाज काढत आहे आता मीही मोठा आवाज काढतो बेडकाने मोठा आवाज काढला सिंहाला हा आवाज नवीन होता सिंहाला वाटले कोणीतरी आपल्याला आवाहन देत आहे आपण सावध राहिले पाहिजे सिंहाने आपली गर्जना थांबवली तो शांत उभा राहिला बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला सिंह वेगाने पुढे सरकला सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला बेडूक गयावया करू लागला सिंहाने त्याला सोडून दिले तर अशा प्रकारे मुलांनो ही गोष्ट आपण पूर्ण केलेली आहे आता या गोष्टीतून आपण काय बरं बोध घेतला तर मुलांनो प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण असतं प्रत्येकात काहीतरी चांगले गुण असतात इथे हा सिंह बेडकापेक्षा नक्कीच जास्त बलवान आहे परंतु ज्याप्रमाणे बेडूक पाण्यात राहतो तो पूर्ण हिवाळा आणि उन्हाळा जमिनीखाली राहून जिवंत राहतो हे सिंहाला जमणार नाही तर मुलानो प्रत्येकाने आपल्यातले चांगले गुण आपल्यातल्या क्षमता बलस्थानं ओळखली पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्या क्षमते पलीकडच्या आहेत त्या बाबतीत नक्कीच इतरांची बरोबरी करायला नको नाहीतर या बेडकासारखी आपलीही फजिती होऊ शकते तर अशा पद्धतीने हे या गोष्टीमागचं तात्पर्य आहे आता या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण सोडवणार आहोत तर पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा पहिला प्रश्न गोष्टीतील प्राण्यांची नावे सांगा व लिहा तर या गोष्टीत उल्लेख केलेल्या प्राण्यांचे नाव आपल्याला लिहायचे आहेत तर दोन प्राण्यांचा उल्लेख आलेला आहे गोष्टीमध्ये आणि या गोष्टीतले प्राणी आहेत सिंह आणि बेडूक पुढचा प्रश्न बेडकांच्या समूहात मोठा आवाज कोणी काढला तर सिंहाची गर्जना ऐकून बेडकांच्या समूहातून मोठा आवाज कोणी काढला होता तर उत्तर बेडकांच्या समूहातून मोठा आवाज बेडकांच्या पुढाऱ्याने काढला होता आणि पुढारी म्हणजेच नेता प्रमुख पुढे पुढचा प्रश्न बेडकाने मोठा आवाज का काढला होता तर याचं उत्तर आहे समोरून सिंह गर्जना करत होता आणि या गर्जना करणाऱ्या सिंहाला आव्हान देण्यासाठी चॅलेंज करण्यासाठी या बेडकाने हा मोठा आवाज काढला होता म्हणून ह्याचे उत्तर आहे गर्जना करणाऱ्या प्राण्याला आव्हान देण्यासाठी बेडकाने मोठा आवाज काढला होता पुढचा प्रश्न सिंहाने आपली गर्जना का थांबवली तर सिंहाची गर्जना ऐकून समोर असणाऱ्या बेडकांच्या समूहातूनही मोठा आवाज येऊ लागला होता आणि सिंहाला हा आवाज नवीन होता त्याला हा आवाज माहीत नव्हता आणि त्यामुळे ओरटणाऱ्या प्राण्याच्या ताकदीचा त्याला अंदाज नव्हता म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ओरटणाऱ्या ताकतीचा अंदाज नसल्याने सावध होऊन सिंहाने आपली गर्जना थांबवली पुढे पुढचा प्रश्न सिंह व बेडूक यामध्ये हुशार कोण ते सांगा तर नक्कीच या दोघांमध्ये हुशार सिंह होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिंह व बेडूक यांमध्ये सिंह हा हुशार आहे कारण समोरून आव्हान करणाऱ्या प्राण्याच्या ताकदीचा अंदाज नसल्याने तो सावध झाला होता परंतु बेडूक मात्र बेसावधपणे सिंहाला आव्हान देत पुढे सरकत होता म्हणून बेडूक व सिंह यांमध्ये सिंह हुशार आहे तर अशा प्रकारे मुलांनो आपण सिंह व बेडूक ही गोष्ट पूर्ण केली त्याचबरोबर या गोष्टीतील तात्पर्य अभ्यासले या गोष्टीवर आधारित प्रश्नोत्तरी जी काही आहेत तीही सोडवलेली आहेत तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असेल ही गोष्ट पुन्हा एकदा वाचा आणि कथालेखनाचा सराव करा